बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड येथील गांधी चौक येथे अजितदादा पवार आणि अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. या सभेला सुप्रिया सुळे या देखील हजर होत्या. गेल्या 5 वर्षात आताच्या सरकारने तरुण पिढीच्या हिताची आणि शेतकरी वर्गाच्या हितासाठी किती कामं केली याचा पाढा वाचत ते काय म्हणाले पाहूयात. उच्च शिक्षित तरुण तलबदार खासदार सुप्रिया ताई सुळे यांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात सभास्थानी जात आहे, त्यांच्या बरोबर आहे त्यांची पहिला. बारामती 3 नंबरला आहे. मी तुम्हाला शब्द देते, आणखीन एकदा मला संधी द्या. बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात नंबर 1 कुपोषण मुक्त तुम्हाला करून देऊ हा शब्द मी तुम्हाला देते. सांगण्यासारखं बरंच आहे, पण आज दादाचंही भाषण आहे, पुढेही आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे एवढीच नम्र विनंती करते की आता आपली भेट होणार नाही मतदानापर्यंत. आज सकाळी नीराची सभा उत्तम झाली, आज आता सासवडची झाली. उद्या भोर आणि दौंड करून परवा इंदापूर बारामती करून प्रचार आपला संपणार. गेल्या अनेक महिन्यांमध्ये मला असं वाटतं झेंडे पाटील कुठे गेले. हां, सगळ्यात जास्त त्रास कुठल्या तालुका अध्यक्षाला मी दिला असेल तर तो झेंडे पाटलाला आहे. आणि ते बिचारे कधी नाही म्हणत आहे. आधी शिवाजी अप्पा होते, आता हे. 4.5 वर्ष ज्यांना शिव्या घातल्या, 4.5 वर्ष ज्यांच्या बरोबर काडीमोड झाला होता, अचानक तुम्ही गोडी गुलाबीने जुळून घेतलं आणि भरोसा ठेवायचा कशा होता. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना इथं एक आणि तिथे एक असतं, ते एक वेगळं आहे. म्हणजे माग विमानतळाच्या विषयी इकडे विधान केलं होतं की खासदार आढळरावांची फार मोठी चूक. परवा हीच व्यक्ती शिरूर मध्ये येते आणि सांगते नाही नाही विमानतळ गेलं यामध्ये आढळरावांची काही चूक नाही. माणसं तर आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत, इथली बातमी तिथली तिथली बातमी इथं यायला वेळ लागत नाही. आणि त्यामुळे तुमचा दुतोंडीपणा हा लोकांच्या समोर हा येतच राहणार आणि त्यामुळे तुमच्यावर आता विश्वास ठेवल्याची परिस्थिती राहिली नाही. पद हातात असताना यांची पीछेहाट केली तर तुम्ही बाजी पासलकरांची समाधी असलेल्या सासवड मध्ये मावळे आहात. कारण बारामती लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार करायला येताना अनेकांना प्रश्न पडतो आता उद्या कदाचित भाषण करतील. आजकाल अजून यांना वेळ आहे म्हणून दादा बऱ्याच वेळा शिरूर मध्ये पण येतात भाषण करायला. होय, परवा आले शिरूर मध्ये येऊन सांगितलं कोण होता असं तू, काय झाला असं तू. म्हटलं ठीक आहे, आता तुमच्याकडे वेळ आहे, 3 महिन्यानंतर माझ्याकडे वेळ असणार आहे. मग येतो पुरंदर मध्ये, मग सांगतो कोण होता असं तू, काय झाला. बर, परिस्थिती अशी आहे, येऊ नको म्हणे तर कुठल्या गाडीत बसू अशी परिस्थिती झालंय. असं आता एवढा आवाज ताणून गळ्याच्या शिरात आणून हाताच्या बाया माग घेऊ घेऊ बोलतायत, 3 महिन्यानंतर युती टिकल का नाही यांना कुठं खात्री आहे. सर्व मान्यवर, विशेषतः सासवडच्या भूमीत हे बोलताना हा विचार मांडताना एक वेगळा आनंद कायम होतो. कारण भक्ती आणि शक्तीचं एक अलौकिक प्रतीक म्हणजे ही माती, ही पुरंदर तालुक्याची माती आहे. पलीकडे जेजुरीचा खंडोबा राहतो आणि ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाची कबर या दख्खनमध्ये खोदण्याची प्रेरणा दिली त्या छत्रपती संभाजी राजांचं जन्मस्थळ इथं आहे. म्हणजे एकीकडं पुरंदर, दुसरीकडं जेजुरी, इतकंच नाही तर या मातीला इतिहास लढायचा आहे. या मातीत लढाऊ बाणा, या मातीत झुजण्याची प्रवृत्ती आहे. कारण स्वराज्याची पहिली मोठी लढाई झाली, फत्ते खानाचा पराभव झाला, ती खडद बेलसरची लढाई झाली ज्यामध्ये बाजी काका पासलकरांनी हौतात्म्य पत्करलं. समोरच समाधी बाजी पासलकरांची. आणि या भूमीतल्या लोकांची जेव्हा बोलतो, परंतु यांनी विट्याची पूजा करायला सुरुवात केली, विटा गोळा करायला, आणि पूजा करून म्हणले विटा पाठवायच्या अयोध्येला, मंदिर बांधायला. परंतु काय झालं, मंदिरही बांधलं नाही. निवडणुका आल्या की असं काहीतरी युक्ती काढतील, कुठं विटेचं पूजन करतील, कुठं मंदिर बांधायचं म्हणून सांगतील, कुठं आणखीन काहीतरी लोकांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील, लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करतील. हा त्यांचा फंडा अनेक वर्ष त्या ठिकाणी यशस्वी झाला. आणि आता
धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून जाती जातीमध्ये अंतर निर्माण करून प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन ह्या सगळ्या कृत्या झाल्यानंतर आता देवा धर्माला देवाला देखील जातीच्या मध्ये आणण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे याचा विचार